खेड तालुक्यातील भरणे येथील जगबुडी नदीच्या पुलावर 3 वर्षापूर्वी एका आराम बसला अपघात होऊन त्या ठिकाणी बऱ्याच जणांचे प्राण गेले। त्यानंतर प्रशासनाने त्या ठिकाणी नवीन पूल बांधायचं ठरवलं। त्यानुसार गेली 3 वर्ष त्या ठिकाणी पुलाचं बांधकाम चालू आहे। सदर पुलाच्या बांधकामाला सन्माननीय खासदार साहेब, सन्माननीय पालकमंत्री साहेब यांनी 10 कोटी रुपयाचा निधी आपण दिल्याचं त्या प्रचाराच्या इलेक्शनच्या प्रचाराच्या दरम्यान जाहीर केलं होतं। परंतु सदर पुलाचं बांधकाम आज अजूनही 50% अर्धवट अवस्थेत आहे। 5-6 महिन्याने आपल्या इथं पाऊस पडणार आहे। कोकणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस होतो आणि पावसाळ्यामध्ये त्या पुलावरून नदीचं पाणी वाहत जातं। महाडमध्ये सावित्री नदीला जसा अपघात झाला, असा अपघात आपल्या भविष्यकाळामध्ये होऊन लोकांचे प्राण जाऊ नये यासाठी काँग्रेसच्या वतीने आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्माननीय ऍडव्होकेट विजयराव भोसले साहेब, आमच्या खेड तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष गौसभाई खतीब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 27 डिसेंबर रोजी त्या पुलावरच संपूर्ण काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसणार आहोत। आणि सदर आशयाचं पत्र आम्ही सन्माननीय तहसीलदार साहेब, सन्माननीय प्रांत साहेब व पोलीस स्टेशन आणि पत्रकार बंधूंना दिलेलं आहे।